त्यावेळेला असं दिसून आलं की दोन लोकांनी परत तिला सांगितलं की आम्ही तुला गाडी घेऊन सोडतो, आणि त्यावेळेला परत तिच्यावरती निर्घृणपणाने बलात्कार अत्याचार केले, आणि शेवटी 1 तारखेला ती जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि भंडाऱ्याच्या बॉर्डरला असणाऱ्या गावामध्ये एका छोट्याशा गावामध्ये पूर्णपणे विवस्त्र अवस्थेमध्ये सापडली. गावकऱ्यांनी तिला कपडे वगैरे देऊन पोलिसांना कळवल्याबरोबर पोलिसांनी घटनेची दखल घेतली. कालच मी या घटनेची दखल मला माहिती झाल्यावर घेतली, पण घटना घडते 1 तारखेच्या सुमाराला ती उघडकीस येते पोलिसांकडे. वृत्तपत्रांसारख्या लोकसत्ता आहे, सकाळ आहे, यांनी त्याची दखल घेतली, आम्हाला त्यामुळे इथे कळलं. आणि त्यानंतर जवळजवळ 4 ऑगस्टनंतर सगळं या संदर्भामधलं हालचाली कालपासून सुरू झालेलं आहे. 3 ऑगस्टला मी पोलीस महानिरीक्षकांशी बोलले, त्याचबरोबर त्या हॉस्पिटलमध्ये त्या गाव ॲडमिट केलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांशी बोलले. आमच्या शिल्पा बोडके म्हणून तिथल्या शिवसेना पदाधिकारी आहेत, त्या सगळ्या महिलांना भेटून आल्या. अजूनही 1 आरोपी सापडलेला नाही आहे आणि तिचे कुटुंबीय तर अतिशय गरीब आहेत. आणि निर्भयासारखी जी दिली ती घटना आहे, तिच्यातून 5 शस्त्रक्रिया करायला लागणार आहेत. त्यातली 1 शस्त्रक्रिया मेडिकल हॉस्पिटलमधल्या अधिकाऱ्यांनी आणि शस्त्रक्रिया सर्जनशी केलेली. मी त्यांच्याशी बोलले, एकदम सर्व शस्त्रक्रिया करता येत नाहीत, कारण टप्प्याटप्प्याने शरीराची प्रतिकात्मक शक्ती वाढव प्रतिकार वाढव अँटीबायोटिक्स वगैरे देऊन परत एकामागून एक तिच्या शस्त्रक्रिया करायला लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये तिची झुंज चालू आहे. घटना पोलिसांकडे जर का 1 ऑगस्टच्या सुमाराला नोंदवली गेली तर आज 3 दिवस होऊन गेले. त्याच्याबद्दल स्थानिक पोलिसांनी लक्ष घातलेलं आहे, परंतु 2 आरोपी अटक झाले आहेत, पण मूळचा जो आरोपी होता तो अजूनही पकडला गेलेला नाही आहे. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण अशा घटना घडल्या की त्याच्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देतो, नंतर मग आरोपी पकडतो, पण बरेच मूलभूत मुद्दे याच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत.